ही दृश्य बारकाईनं पहा. एक आजोबा बंद असलेल्या शौचालयात नैसर्गिक विधीसाठी जात आहेत. शौचालयाचं बांधकाम धोकादायक झालं असल्याने ते केव्हाही कोसळू शकतं आणि त्यामुळेच पालिकेने ते वापरास बंद केलंय. पण या उद्यानात किंवा आसपास दुसरं शौचालय नाही. ही गंभीर परिस्थिती आहे कांजूर मार्ग येथील जयवंत पाटील उद्यानाची. जर कुणी या बंद असलेल्या शौचालयात गेलं आणि दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? याशिवाय उद्यानातील खेळाचं साहित्य आणि व्यायामाचं साहित्य देखील मोडकळीस आलंय. त्याची देखील डागडुजी केली गेलेली नाही आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे हाय व्होल्टेज केबलचे पॉइंट्स उघड्यावरच असल्याचं आम्हाला दिसून आलं. आता एखादी दुर्घटना होण्याचीच प्रशासन वाट पाहतंय का अशी परिस्थिती इथं दिसून येते. सदर उद्यान हे मुंबई महापालिकेच्या एस विभागांतर्गत येतं. या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी एस विभागाच्या उद्यान विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला पण तो होऊ शकला नाही. आता महापालिका जयवंत पाटील उद्यानातील या असुविधांची गंभीर दखल घेतं का की कोणती मोठी दुर्घटना घडल्यावरच पालिकेला जाग येणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शुभम पाटील, लोकमत मुंबई, कांजूरमार्ग.